आज आपल्याला संभाव्यता या घटकावरील उदाहरण अभ्यासायची आहे. ही सर्व उदाहरणे संख्याशी निगडीत आहेत. पहिलं उदाहरण आपल्याला असं आहे की अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटकांची संभाव्यता काढा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये 2 घटक विचारलेले आहेत. पहिला घटक आहे ती संख्या विषम असेल, ती संख्या विषम असेल. दुसरा प्रश्न आहे ती संख्या 5 च्या पटीत असेल, म्हणजे 5 च्या पाढ्यातील असेल. मग त्यानंतर आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत, कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत, 2, 3, 5, 7, 9 त्यामध्ये 1 अंक एकदाच वापरून व्यवस्थित त्याची 2 अंकी संख्या तयार करायची आहे. आता पहिली संख्या तयार करत असताना 2 आणि 3 मिळून 23 ही संख्या तयार होते. 23 त्यानंतर 2 आणि 5 मिळून 25, त्यानंतर 2 आणि 7 मिळून 27, 2 आणि 9 मिळून 29. म्हणजे अशा 2 अंकी संख्या आपल्याला तयार करता येतात. 23, 25, 27, 29. त्यानंतर पुढचा 3 अंक आधी घेतला तर 32, 35, 37, 39. त्यानंतर 5 अंक अगोदर घेतला तर 52, 53, 57, 59. 7 अंक अगोदर घेतला तर 72, 73, 75, 79. आणि 9 अंक अगोदर घेतला तर 92, 93, 95, 97. म्हणजे अशा प्रकारच्या आपल्याला ह्या संख्या मिळतात. आता ह्या एकूण संख्या आपण सॅम्पलच्या स्वरूपात घेतो. एकूण संख्या किती तयार झाल्या 2 अंकी त्या एस या चिन्हाने दाखवतो आपण. एस बरोबर महिरपी कंसात 23, 25, 27, 29, 32, 33, 34, 35, 37, 39, 72, 93, 95, 97 अशा एकूण संख्या किती तयार झाल्या त्यांची संख्या आपण इथं लिहितो. एकूण संख्या 20 होत्या आणि म्हणून नंबर ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल ही एकूण संख्यांची बेरीज किती झाल्या त्या संख्या 20 आहे. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 20 असे आपण लिहितो. हा इथपर्यंत हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. किती संख्या विषम असेल, ह्या सर्व विषम संख्या आहे. आता पुढची घटना काय विचारलेली आहे बघा. ए ही घटना पा ती संख्या 5 च्या पटीत असेल, ती संख्या 5 च्या पटीत असेल, 5 च्या पाड्यामध्ये असेल तर त्या संख्या याच्यातल्या निवडायच्या आपल्याला सॅम्पल मधल्या. मग कोणकोणत्या संख्या 5 च्या पटीत आहेत बघा. 25 ही संख्या 5 च्या पटीतली आहे बरोबर. त्यानंतर आता 25 नंतर कोणती येते 5 च्या पटीतील संख्या 35 पा 35 संख्या आली. त्यानंतर 75 संख्या येते पा 25 त्रिक 75 बघा. पुन्हा एकदा 25 ही संख्या 5 च्या पटीत येते. त्यानंतर 5 आता 35 आणि 25 त्रिक 75 आणि शेवटची संख्या जी आहे ती 95 येते. म्हणजे अशा प्रकारे 25, 35, 75 आणि 95 ह्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी 5 च्या पटीमध्ये येतात आणि म्हणून आपला बी ही घटना संख्या 5 च्या पटीत असणे असं वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. मग बी या संख्यामध्ये कोण कोणते घटक आहेत तर 5 च्या पटीतले घटक येतात 25, 35, 75, 95. म्हणजे अशा प्रकारच्या बी या संख्यामध्ये हे 4 घटक येतात आणि म्हणून नंबर ऑफ बी बी या संख्यातील घटकांची एकूण संख्या 1, 2, 3, 4 म्हणून त्या 4 लिहिल्या. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 4. त्यानंतर आता आपल्याला त्याची संभाव्यता काढायची. बी या संचाची काय काढायची आहे, संभाव्यता काढायची. मग संभाव्यतेचं सूत्र काय आहे, संभाव्यता पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी बी या संचातील घटकांची संख्या छेद सॅम्पल मधील एकूण घटकांची संख्या. म्हणजे पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस.
बरोबर पी ऑफ नंबर ऑफ बी आपल्याला इथं मिळालेला आहे. किती आला होता? चार. हे पाहिजे चार लिहिला. त्यानंतर नंबर ऑफ एस इकडे आपण लिहिलेला आहे, नंबर ऑफ एस तो किती आला? वीस. आणि चार भागिले वीस भागाकार आपल्याला करता येतो चार पंचे वीस म्हणजे एक छे पाच. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर एक छेद पाच. बी या संचाची संभाव्यता एक छेद पाच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला दुसरं उदाहरण घ्यायचं आहे. आणखी पहिल्या उदाहरणामध्ये आपण शिकलो की दिलेल्या घटकांची संभाव्यता कशी काढायची. त्यानंतर आता उदाहरण क्रमांक दोन आहे. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही समसंख्या असणे. पहिली घटना काय विचारलेली आहे की ती संख्या समसंख्या असणे. आणि दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे की ती संख्या 5 पटीत असणे. या घटकांची संभाव्यता काढा. मग त्यासाठी आपल्याला एकूण घटकांची संख्या म्हणजे सॅम्पल काढून घ्यावा लागेल. तर एक ते किती येतं? एका पेटीत 15 तिकीट आहे म्हणजे एस बरोबर तिकीट क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 1 ते 15 तिकीट म्हणजे सॅम्पल आहे. एस बरोबर एकूण संख्या किती आली? एस नंबर ऑफ एस म्हणजे एकूण अंकांची संख्या 15 आली. नंबर ऑफ एस बरोबर 15. त्यानंतर आता पहिली घटना आपल्याला काय विचारलेली आहे की एक ही घटना अशी आहे की समसंख्या असणे. मग आता याच्यातली समसंख्या कोण कोणत्या आहेत? पहा 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 या काय आहे? समसंख्या असणे. मग त्यामध्ये संच ए बरोबर महिरपी कंसात 2, 4, 6, 8, 10, 12, 14. आता ही जी बेरीज आहे या सर्व अंकांची एकूण संख्या किती आहे बघा? 7 आहे. म्हणजेच नंबर ऑफ ए, ए या संचातील एकूण घटकांची संख्या 7 आहे. त्यानंतर आता आपल्याला त्या घटकाची संभाव्यता काढायची. मग संभाव्यतेचं सूत्र काय आहे? की पी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. या सूत्रामध्ये आपण किती टाकल्या? नंबर ऑफ ए आपल्याला माहितीये 7 अंशस्थानी. नंबर ऑफ एस आपण इथं काढलेला आहे, नंबर ऑफ एस बरोबर 15 तो इथं लिहिला. म्हणजे 7/15 ही ए या संचाची संभाव्यता आहे. त्यानंतर आता आपल्याला ही घटना काय विचारलेली आहे की संख्या 5 पटीत असणे आवश्यक आहे. मग बी ही 5 पटीतील संख्या असणे. आपण संचाचं नाव मनाने घेऊ शकतो, ए बी सी डी कुठलाही चल वापरू शकतो कॅपिटल लेटर्स मध्ये, कारण तो संच आहे. मग आता 5 पटीतल्या संख्या शोधायच्या आहेत. 5 पटीतली संख्या कोणकोणती? 5, त्यानंतर 10 आणि 15. 5, 10 आणि 15 ह्या 5 पटीतील संख्या येतील. आणि म्हणून बी या संचामधील घटक मैरपी कंसात 5, 10, 15 म्हणजे एकूण बेरीज किती आली? या नंबर ऑफ बी बरोबर 3 आली. म्हणजेच नंबर ऑफ बी बरोबर 3. मग आता आपल्याला त्याची संभाव्यता काढायची आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ बी, बी ची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ बी चे नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ बी आपल्याला माहितीये किती आहे? 3. आणि नंबर ऑफ एस आपल्याला माहितीये किती लिहिलेला आहे? 15. तो या ठिकाणी ती किंमत टाकलेली आहे 3/15 म्हणजे 3/15 1/5 म्हणजे बी या संचाची संभाव्यता 1/5 ही आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आज दोन उदाहरणं पाहिलेली आहेत संभाव्यता या घटकावरती.